शेतकरी कामगार पक्ष विकास कामांना विरोध करून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं काम करत असल्यानं त्यांची दुर्दशा झाली अशी असल्याची टीका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तोंडरे येथे विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केली. तोंडरे येथे महापालिकेच्या माध्यमातून 1,26,00,000 रुपये खर्चून पावसाळी नाल्याचं काम करण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झालं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती अ मधील तोंडरे गावातील वरचा पाड्यातील बामा भिवा पाटील यांच्या घरापासून ते खालच्या पाड्यातील सोपान बाळाराम पाटील यांच्या घरापर्यंत 1,26,00,000 रुपयांच्या पावसाळी पाण्याच्या नाल्याचं काम करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रभाग समिती अ चे माजी सभापती शत्रुघ्न काकडे आणि भाजप कार्यकर्ते महेश पाटील यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झालाय. या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खानावकर, पडघ्याचे माजी सरपंच कृष्णा पाटील, भाजप नेते प्रकाश खैरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर डोंगरे, युवा नेते महेश पाटील, तोंडरे गावचे माजी उपसरपंच श्रीनाथ पाटील, बूथ अध्यक्ष अभिमन्यू पाटील, युवा कार्यकर्ते मेघनाथ पाटील, संदीप पाटील, धनाजी पाटील, हरीश पाटील, रोशन पाटील, अरुण पाटील, बाळाराम पाटील, मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विकास कामांमुळेच भारतीय जनता पक्ष हा सर्व नागरिकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवेल असं असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांवर त्यांनी यावेळी घणाघाती टीका केली. तोंडरे गावामध्ये या इथे नाल्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी या इथे आम्ही सर्वजण इथं आलेलो होतो आणि या इथे येथील नगरसेविका उज्ज्वला पाटील यांचे पती श्री विजय पाटील हे मात्र या इथे कार्यक्रमामध्ये इथे कार्यक्रमाला विरोध करायला आणि कार्यक्रमामध्ये विघ्न टाकायला म्हणून आलेले होते. त्यांनी इथे विषय इथं निर्माण केला की वर्क ऑर्डर आहे का. तर वर्क ऑर्डर ही एका वर्षापूर्वीच निघालेली होती, परंतु ह्याच महाशयांनी या कामाला विरोध केलेला होता. अशा प्रकारे विकास कामांना विरोध करणं आणि त्याद्वारे या इथे स्वतःच्या पक्षाचा स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व आणि स्वतःचं अस्तित्व हे ठेवण्याचा प्रयत्न करणं हे नेहमीच आत्तापर्यंत शेका पक्षांनी केलेलं होतं आणि म्हणून शेका पक्षाची ही दुर्दशा झालेली आहे. आणि तरीसुद्धा ह्या मिस्टर नगरसेवकांच्या डोक्यामध्ये जर प्रकाश पडत नसेल तर ते खरोखर दुर्दैव आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा या इथे विकास कामांना नेहमीच सांगतो, या इथे अग्रक्रम देत असतो आणि त्याद्वारे विकास कामांच्या द्वारे आपल्या विभागाचा विकास करून या इथे नागरिकांना या इथं त्याच्या त्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकासासाठी संधी निर्माण करणं हे काम नेहमीच भारतीय जनता पक्ष करत आलेला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अडथळ्यांना भारतीय जनता पक्ष घाबरत नाही. कोणत्याही प्रकारच्या अशा दुर्प्रचाराला या इथे इथे भारतीय जनता पक्ष हा दबत नाही. शेका पक्षाला आतापर्यंत ह्या सवयीमुळेच सांगतात त्यांना आताची दुर्दशा प्राप्त झालेली आहे आणि विकास कामांच्या मुळेच भारतीय जनता पक्ष हा एवढा सांगता इथं सर्व नागरिकांच्या हृदयामध्ये विराजमान झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचा परेश दादा आगे बढो, विकास पुरुष परेश दादा साहेबांचा विजय. तोंडऱ्याचा विकास असेल किंवा पनवेल महानगरपालिकेचा विकास असेल याद्वारेच या इथे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी ही सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, सर्वांसाठी काम करणार आहे आणि अशा अडथळ्यांना या इथं आम्ही कोणत्याही प्रकारचं महत्त्व देत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की विजय पाटील हे नुसते थापा मारत असतात, कारण आज परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा एक 4-5 कामं आपण गावामध्ये काढत आहोत. राम माधव पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि सर्व भारतीय जनता पार्टी तोंडरे यांच्यासुद्धा सोबतीने होत आहेत. परंतु आज श्रीनाथ पाटील यांचा घरसुद्धा बाजूला आहे, परंतु हे इंजिनियरला सांगतात का श्रीनाथ पाटील हे गावात राहत नाही, त्यांचा घराचा काम चालू असल्याकारणाने ते गावामध्ये राहत नव्हते, परंतु यांचा घर आज इथं होत असताना सुद्धा ते विरोध करतात. तसेच एखाद्या घराचा रस्ता आपण त्याचा घर मालकीमध्ये आहे, परंतु आपण त्याचा घरपट्टी घेतो, जर घरपट्टी किंवा कोणताही कर घेत असेल तर त्याला आपल्याला सुविधा देणं गरजेचं आहे आणि त्या सुविधा देणंसुद्धा त्याचा विरोध आहे. तो लेटर न देता हा तोंडी अधिकाऱ्यांना सांगतो, जर त्याच्यात हिंमत असेल त्यांनी प्रत्येकाला लेटर द्यावा तर ह्या कामाला माझा विरोध आहे.
जर त्यांनी जर करून दाखवलं तर त्याला नक्कीच गाव धडा शिकवणार आहे. आज पनवेल महानगरपालिका 2017 प्रस्थापित झाल्यानंतर येत्या 4.5 वर्षात तोंडरे गावामध्ये एकही प्रकारचं कोणतंही विकास काम झालेलं नाही. परंतु सतत भारतीय जनता पार्टीमार्फत कार्यसम्राट आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर यांच्या कार्यप्रणालीने तसेच परेशदादा ठाकूर यांच्या पाठपुराव्याने आज इथे एका नाल्याच्या कामाचे उद्घाटन होत असताना इथले स्थानिक नगरसेवक श्री उज्ज्वला पाटील यांचे पती हे विजय पाटील यांनी विरोध दर्शवला. परंतु माजी तोंडरे ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टी तोंडरे यांच्यामार्फत त्यांना सांगू इच्छितो की आजपर्यंत 4.5 वर्षात तुमच्यामार्फत गावामध्ये एकही विकास काम झालं नाही. फक्त स्ट्रीट लाईट लावणं आणि छोटे मोठे बेंच लावणं ह्याला विकास म्हणत नाही. खरा विकास काय आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत व कार्यसम्राट आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर तसेच परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला करून दाखवूच. आणि जो येथे आत्ता विकास काम होत आहे नाल्याचं त्याला जर त्यांनी विरोध दाखवला तर आम्ही मी स्वतः महेश पाटील व माझी भारतीय जनता पार्टी तोंडरे यांच्यामार्फत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.